मंडळी, मनातल्या तयात आपलं सर्वांचं स्वागत आहे. मनातल्या तयात टीम घेऊन आलंय एक सुंदर सदर. जोईदार तू माझा, मनाला भावणारी आणि हवी हवीशी वाटणारी कथा मालिका, जिथे कथेतल्या नायिकेच्या जोईदाराची सर्वांना वाट आहे. ही एक दीर्घ कथा मालिका आहे आणि आठवड्यातून दोनदा प्रकाशित होईल. तेव्हा कथेच्या पुढच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, खाली असलेली बेल क्लिक करा, म्हणजे कथेचे नोटिफिकेशन आपणास मिळतील. आणि हां, लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. आपली प्रत्येक प्रतिक्रिया ही अनमोल असणार आहे. चला तर मग मनातल्या तयार टीम सोबत जोईदार तू माझा कथेच्या प्रवासाला. सानूला बघायला आलेला राजन तिने नकारला होता. आणि बघा ना, राजनला राणी पसंत पडली होती. नातं गुंतागुंतीचं झालं होतं आणि हा गुंता सोडवायचा कसा या विचारात सारेच होते. आता पुढे बघूया आजच्या भागात काय होतं ते. सगळे घरात शांत झाले होते. बाळू स्वयंपाक घरातून पाणी घेऊन त्याच्या खोलीकडे वळत असताना त्याची नजर राणी आणि सानूच्या खोलीवर पडली. खोलीतून रडण्याचा आवाज येत होता. त्याने दार सारलं. राणी अजून झोपली नव्हती, ती रडत होती. बाळूने हाक मारली. तायडे रडतेस का ग, आणि का रडतेस? नाही तर नाही रे, राणीने स्वतःला सावरत आणि अश्रू पुसत उत्तर दिलं. ये रडत आहेस तू, असं म्हणून त्याने लाईट लावले. तू तर आनंदी व्हायला हवी, राजन आवडलाय ना तुला, आणि ताईने पण त्याला नाहीच म्हटलं आहे. तुझी लाईन क्लिअर आहे ग. बाळू तसं नाही, माझं मन मलाच खात आहे. कसं सांगू आता, ताईला काय वाटेल माझ्याबद्दल? तिला न आवडलेला मला आवडला. अरे बापरे, काहीही विचार करते ग तू. वाईट तर तिला वाटायला पाहिजे. तिला बघायला येणाऱ्या मुलाने तुला पसंत केलंय, पण ती तर खुश आहे तुझ्यासाठी. आणि असं काहीही नसतं ग, जोडीदार हा आपला आपला असतो. तिचा तिच्यासाठी उत्तम ना. तुला काय हवंय ते तिला का आणि कसं माहीत असणार? तिची आवड तुझी कशी असणार ग? आता सानू ही खोलीत शिरली आणि बाळूला बघून दचकली. ये शेमड्या, इथे काय करतोयस? त्याने राणीला डोळा मारला आणि म्हणाला, आलो होतो तुझी खेचायला. तुला काही वाटत नाही का ग? त्या राजनने तुला नापसंत केलंय आणि राणीला पसंत केलंय म्हणून? च्यायला, तो काय मला नापसंत करेल? मी त्याला पसंत केलंय माझ्या राणीसाठी. उत्तम जावे असणार तो या घरचा. आणि माझं म्हणशील तर मला माझा जोडीदार गवसला ना, कि मी ही अशी एका पायावर उभी असेल लग्नासाठी. पण आज आपण खुश आहोत राणीसाठी. मी एवढं तर ओळखलं त्याला, तो काही घरच्यांना ऐकून राणीचा नाद सोडणार नाही. ये राणी, काय लव्ह स्टोरी आहे यार तुमची. मस्त, तू टेन्शन घेऊ नकोस, राजन नक्की काहीतरी करेल. दोघांनीही राणीला समजावलं होतं. रात्रीच्या काळोखात काळे विचारे सोडले होते तिघांनी. सकाळी सानूने राजनचा मेसेज बघितला आणि ओरडली, ये राणी, तुझ्या हिरोनी बोंब ठोकली ग तुझ्या सासरी. अबे बघ, मी म्हणत होते का, पोरगा पडला प्रेमात, अब डरने का नाही, आगे बढो, हम तुम्हारे साथ है. राणी झोपेतून जागी झाली आणि तिच्याकडे आली. तिनेही मेसेज बघितला, हसली आणि स्वतःमध्येच रमत स्वतःचा आवरायला बाथरूम मध्ये शिरली. सानूने राजनला मेसेज केला, आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है. आपला मेसेज पोहोचवला. हा राणीचा मोबाईल नंबर आहे, यानंतर गरज पडली तर हक्काने मेसेज टाका. हम आपके साथ है. आगे का प्लॅन बोलो होने वाले जवाई. समोरनं उत्तर लगेच आलं, भीमा काका जिंदाबाद. सानू हसली, वॉशरूम मध्ये गेली, चेहऱ्यावर पाणी घेतलं, ब्रश घेतला आणि बाबांकडे आली. बाबा, राजनचा मेसेज आलाय, त्याने तिकडे सांगितलेलं दिसतंय. आपण भीमा काकाला बोलू ना, त्याच्या घरी बोलायला. आईचंही म्हणणं बरोबर आहे, लग्न खूप काही बदल आणते आयुष्यात. जोडीदार हा खूप महत्वाचा असतोच, पण त्याची नातीही जपावी लागतं. जोडीतील ओढ नाती जपल्याने वाढते आणि नात्यांना ओढता येत नाही,
तसं जास्त ढिलही देता येत नाही। राजन उत्तम मुलगा आहे, देईल राणीला पदोपदी साथ, प्रेम सर्व करायला लावत, नाही का हो बाबा? बाबा तिला बघतच राहिले आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, सानू आपण बोलूच भीमा काकांशी आणि तशी गरज नाहीच ग, ते नक्की करतील प्रयत्न आपल्या राणीसाठी। पण तुझं काय सुरू आहे, यंदा लग्न करायचंय की नाही बाळा? आई खूप काळजीत असते ग, माझी तर काल रात्रीपर्यंत वाट लावली तिने, रडत होती ग, हळवी आहे ना ती। बाबा तुम्हाला तर माहित आहे, अजून तरी असं कुणी आवडलं नाही मला। आईच्या इमोशनल ब्लॅकमेलमुळे मी राजनला बघायला तयार झाले, पण मला माझ्यासाठी नाही ना आवडला तो। आणि योगायोग बघा, आपली राणी आवडली त्याला आणि तो राणीला, मला मग तो आवडला जावई म्हणून। बाबा मला नाही इतक्यात लग्न करायचं, असं म्हणत ती तोंडात ब्रश घालून निघून गेली। बाबा जरा शांत झाले, त्यांना खरं तर माहीत होतं सानू लग्नाला का नकारते म्हणून, तिच्यावर खूप जीव होता त्यांचा। त्यांना आता काळजी होती की कोण सानूला तिच्या जबाबदारी सकट स्वीकारेल। सानू काही तिची जबाबदारी सोडून लग्न करणार नाही हे ते जाणून होते, पण आरतीच्या सांगण्यावरून सतत सानूच्या मागे लागायचे। अरुणने अर्ली रिटायरमेंट घेतलं होतं, ते त्यांच्या पायाच्या त्रासामुळे। आरतीने नोकरी सोडली होती खूप वर्ष आधी तिच्या ओटीपोटाच्या ऑपरेशन नंतर। घरात सानू एकटीच कमवती होती आता, अजून बाळूला चांगली नोकरी नव्हती। तो चांगली संधी शोधत लहान मोठे जॉब करत स्वतःचा खर्च काढायचा। राणी आता सायन्स पदवीची परीक्षा देणार होती। आई आरतीला सानूचं वाढतं वय टोचत होत, 30 वर्षाच्या आधी तिचं लग्न व्हावं यासाठी तिची कुरकुर सुरू असायची। सकाळीच भीमा काका त्यांच्या बायकोला घेऊन आले। अरुण, रे अरुण कुठे आहेस? अरे मला सकाळीच आपल्या पाहुण्या मुलाचा मेसेज आलेला। अरुण चेहरा पुसत बाहेर आला। अरे हो ना, वार्ता पोहोचली आमच्या पर्यंत, ते जाऊ दे, आता तुझी कसोटी आहे घरच्यांशी बोलण्याची। घरात गप्पा सुरूच होत्या तर आत्या अंजली आलेली, तिचे डोळे लाल होते। ती आली आणि हॉल मधून गुमान आत गेली, कोणाशी बोललीही नाही। वहिनीला हाक मारत ती स्वयंपाकघरात गेली। अरुण तिला बघून आता शांतच झाला, त्याचे शब्द फुटतच नव्हते। बहिणीचे लाल डोळे त्याला मनातून जाळत होते। अंजलीने प्रेम विवाह केला होता, तेही पळून जाऊन, पण अमितने जोडीदार म्हणून तिला लग्नानंतर साथ दिलीच नाही। जोडीदाराची साथ नसली की सगळं फिकं होत, तसंच काही होत अंजू आत्यांचं। प्रेम विवाह नेहमीच असं वळण घेत नाही बरं का, तो सर्वांना वळवतोही। मग बघायचं ना पुढच्या भागात राणी आणि राजनचं काय होतं ते। भेटूया लवकरच। कथा कशी वाटली हे नक्की कळवा। आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। कथेच्या पुढच्या भागाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, खाली असलेली बेल क्लिक करा म्हणजे कथेचे नोटिफिकेशन आपणास मिळतील।